दिनांक 28 ऑगस्ट 2024 रोजी अपरात्री 1:30 सुमारास अल्ट्राटेक कंपनीच्या कॉर्नरजवळ एका 19 लाख रुपयांच्या बलकरला 4 अनोळखी इसमांनी 2 मोटरसायकलवरून पाठलाग करून थांबवून जबरीने बलकर चोरून नेला. सदरबाबत बलकरचे चालक सत्यम माशाळे यांनी वळसंग पोलीस ठाण्यात 4 इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्याची दखल घेऊन वळसंग पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अनिल सनगल्ले यांनी सदरची हकीकत पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांना कळवली. त्यावर पोलीस अधीक्षकांनी सविस्तर सूचना दिल्या. सूचनांप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कलकोट यांच्या मार्गदर्शनाखाली पथक नेमून सदरचा बलकर शोधण्यासाठी पथक तयार करून रवाना केले. सदर बलकरच्या शोधासाठी पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील यांनी साक्षीदार आणि संशयित इसमांकडे तपास केला. तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शास्त्रीनगर रायचूर राज्य कर्नाटक येथे जाऊन शोध घेऊन बलकर 24 तासाच्या आत जप्त केला. सदर प्रकरणी आरोपी निष्पन्न करण्यात आलेले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील करत आहेत. सदरची यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय अधिकारी विलास यामावार यांच्या मार्गदर्शनाखाली वळसंग पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अनिल सनगल्ले, पोलीस नाईक संतोष चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल शंकर पाटील यांनी केली आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.